गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हेमंत तेलवेकर यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी डिग्री ऑफ कंपॅरिझन हा लँग्वेज स्टडीवरचा भाग महत्त्वाचा भाग आहे, कारण डिग्री ऑफ कंपॅरिझन या लँग्वेज स्टडीच्या भागावरती आपल्याला इयत्ता 10वी, 9वी, 11वी आणि 12वीमध्ये सुद्धा डिग्री ऑफ कंपॅरिझनवरती ॲक्टिव्हिटी सीटमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या असतात. चेंज द डिग्री, बिगिन द सेंटेन्स युझिंग डॉट डॉट डॉट, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आपल्याला आढळतात. या डिग्री ऑफ कंपॅरिझन हा संपूर्ण भाग आपल्याला मुळापासून अभ्यासण्यासाठी आजपासून आपण सुरुवात करतो आहे. तर डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजे नेमकं काय हे सगळं आपण या भागामध्ये या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत. आता डिग्री ऑफ कंपॅरिझनचा संपूर्ण भाग मी एकाच प्रदीर्घ अशा व्हिडिओमध्ये मी आपल्याला समजावून नाही सांगणार, पण त्याचे छोटे छोटे भाग पाडूया, म्हणजेच छोटे छोटे व्हिडिओज आपण तयार करून आपण हा डिग्री ऑफ कंपॅरिझनचा भाग संपूर्णपणे आपण समजावून घेऊया. त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न, पहिलं पाऊल म्हणूया आपण हवं तर, ते आज आपण टाकतो आहे. आपल्यासमोर वन नोट या वेबसाईटवरती जे मी लिखाण केलेलं आहे, टायपिंग केलेलं आहे, तर संपूर्ण भाग आपल्याला आपल्यासमोर दिसत असेल. याच्यावरती टायटलला मी डिग्री ऑफ कंपॅरिझन असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्याखाली खूप सारी वाक्य मी इथं टाईप केलेली आहे. आता या सगळ्यामधनं आपण डिग्री ऑफ कंपॅरिझनचा भाग आपण समजावून घेऊया. सुरुवातीला आपण लेफ्ट हँड साईडला जी वाक्य आहेत त्या वाक्यांचा आपण विचार करूया. विशेष करून रेड कलरमधली वाक्य पहा. नंबर ए सेंटेन्स लेफ्ट हँड साईडचं, रमेश इज टॉलर दॅन विजय. नंबर सी सेंटेन्स, रमेश इज नॉट टॉलर दॅन विजय. आता या रेड कलरमध्ये असलेल्या या स्टेटमेंटना आपण विचारात घेतल्यानंतर आपण ही लेफ्ट हँड साईडची चारही वाक्य एकत्रितरित्या आपण विचार करूयात. फॉर एक्झाम्पल, रमेश इज टॉलर दॅन विजय. बी, विजय इज नॉट ॲज टॉल ॲज रमेश. सी, रमेश इज नॉट टॉलर दॅन विजय. अँड डी, विजय इज ॲज टॉल ॲज रमेश. ही सगळी आपण वाक्य नीट बघूयात आणि त्याच्यावरती आधारित असलेलं डिस्क्रिप्शन आहे, एक्सप्लेनेशन आहे, जे राईट हँड साईडला कर्सरद्वारे मी कर्सर हलवून आपलं लक्ष वळवतो आहे, ते राईट हँड साईडचं सगळं एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात बघूया. आता राईट हँड साईडला वरती मी एक टायटल टाकलेलं आहे, लुक ॲट रेड कलर्ड स्टेटमेंट्स. लाल कलरमध्ये असलेल्या वाक्यांकडे पहा असं मी म्हटलं होतं आणि त्या पद्धतीनं आपण लेफ्ट हँड साईडचा संपूर्ण भाग आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर नुसतंच रेड कलरमधली स्टेटमेंट बघितली नाही तर ब्ल्यू कलरमधली सुद्धा सेंटेन्सेस आपण बघितलीत. आता त्याच्या संदर्भानं राईट हँडवरचं सगळं एक्सप्लेनेशन आपण विचारात घेऊया. आता याच्यामध्ये जी राईट हँड साईडला मी जी स्टेटमेंट दिलीत, एक्सप्लेनेशन दिली, त्याला मी नंबर दिलेले आहेत. त्यापैकी पहिला नंबर असलेलं स्टेटमेंट आपण बघूया. नंबर वनचं स्टेटमेंट, रमेश अँड विजयज हाईट इज कम्पेअर्ड. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की डाव्या साईडची जी वाक्य आपण वाचली या सगळ्या वाक्यांमध्ये रमेश आणि विजय या दोघांमध्ये तुलना केलेली आहे आणि रमेश आणि विजयमध्ये कशा संदर्भात तुलना केलेली दिसते तर त्यांच्या हाईटबद्दल तुलना केलेली आपल्याला दिसते. सेकंड स्टेटमेंट राईट हँड साईडचं, ॲडजेक्टिव टॉल इज यूज्ड फॉर कंपॅरिझन. आता रमेश आणि विजय या दोघांच्या उंचीबद्दलचं कंपॅरिझन तुलना करण्यासाठी जे ॲडजेक्टिव वापरलेलं आहे या चारही वाक्यांमध्ये म्हणा किंवा सगळ्याच वाक्यांमध्ये, ते ॲडजेक्टिव आहे टॉल. टॉल हे ॲडजेक्टिव वापरलेलं आहे. नंबर थ्री सेंटेन्स, ॲडजेक्टिव टॉल इज फॉलोड विथ सफिक्स आ ई आर. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे की या स्टेटमेंट्समधनं या चारही वाक्यांमध्ये ए बी सी डी या चारही वाक्यांमध्ये जे टॉल हे सेंटेन्स, टॉल हे ॲडजेक्टिव वापरलेलं आहे, विशेष करून रेड कलर ची जी स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये टॉल हे जे ॲडजेक्टिव आहे त्याला
ER हा प्रत्यय लागलेला आपल्याला दिसतोय. नंबर फोर्थ सेंटेन्स, द वर्ड दॅन इज इमिजिएटली फॉलोड विथ ऍडजेक्टिव स्ट्रॉंगर. आता या रेड कलरमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट, रेड कलरच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला दिसते आहे, ती म्हणजे टॉल, ज्याला ER प्रत्यय लागलेला आहे, आणि या टॉलर या शब्दानंतर लगेचच इमिजिएटली दॅन हा शब्द फॉलो झालेला म्हणजे आलेला आपल्याला दिसतोय. दीज स्टेटमेंट्स आर कॉल्ड टू बी कंपॅरिटिव्ह डिग्री. अशा प्रकारची जी वाक्य असतात, रेड कलरमधली वाक्य ज्याच्यामध्ये विशेषण असतं, विशेषणाला ER प्रत्यय असतो आणि त्याच्यानंतर दॅन हा शब्द असतो, अशा प्रकारच्या वाक्यांना आपण कंपॅरिटिव्ह डिग्रीमधली वाक्य असं आपण म्हणतो आहे. कसली वाक्य? कंपॅरिटिव्ह डिग्रीमधली वाक्य. हे झालं रेड कलरमधल्या सेंटेन्सबद्दलचा विचार. आपण ब्ल्यू कलरमधल्या सेंटेन्सकडं आपण थोडं लक्ष देऊया. ब्ल्यू कलरमध्ये काय आपल्याला दिसतं? ब्ल्यू कलरमधल्या वाक्यांमध्ये देखील विजय आणि रमेश या दोघांच्या हाईटचाच विचार केलेला आहे, तुलना केलेली आहे. मात्र इथं जे विशेषण दिसतं आहे, हे विशेषण आपल्याला मूळ रूपामध्ये दिसतं आहे. टॉल हा शब्द जसाच तसा दिसतो आहे. विजय आणि रमेश या दोघांसाठी तुलना करण्यासाठी जो शब्द वापरलेला आहे, जे ॲडजेक्टिव्ह वापरले, ते मूळ रूपामध्ये दिसतं आणि त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ॲज ॲज हे शब्द आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारची जी वाक्य आपल्याला बघायला मिळतात, दोन्ही गोष्टींची तुलना आणि तुलना करत असताना ॲडजेक्टिव्ह मूळ रूपामध्ये, त्याच्या मागे पुढे ॲज ॲज हा शब्द, अशा प्रकारची रचना ज्या वाक्यांमध्ये आपल्याला आढळते त्या वाक्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्रीमधली वाक्य. पॉझिटिव्ह डिग्रीमधली वाक्यांमध्ये आपल्याला विशेषण मूळ रूपामध्ये, त्याच्या आधी ॲज आणि त्याच्यानंतर ॲज अशा प्रकारची रचना आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपण या पहिल्याच छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिटिव्ह डिग्रीमधल्या वाक्यांबद्दल आपण जाणून घेतो आहे, आणि विशेष करून कंपॅरिटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्रीमधली वाक्य कशी दिसतात त्यांची रचना आपण विचारात घेतलेली आहे. आता हे सगळं करत असताना इथं दोन प्रकारची वाक्य, दोन गट आपल्याला दिसतो. एक म्हणजे ए आणि बीचा एक गट आणि दुसरा म्हणजे सी आणि डीचा गट. आता रमेश इज टॉलर दॅन विजय हे जे वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं वाक्य, याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना कशी रचना केलेली दिसते? तर रमेश इज टॉलर दॅन विजय हे पॉझिटिव्ह डिग्री हे अफर्मेटिव्हमधलं वाक्य आपल्याला दिसतं, होकारार्थी वाक्य दिसतं. कंपॅरेटिव्ह डिग्रीमधले ते आहेच आहे, परंतु ते सकारार्थी पण आहे, होकारार्थी आहे. आणि त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर होत असताना ते वाक्य आपल्याला नकारदर्शक झालेलं आपल्याला बघायला मिळतं. नकारदर्शक का म्हणतो आहे? कारण या पॉझिटिव्ह डिग्रीमधल्या वाक्यांमध्ये आपल्याला नॉट हा शब्द नकारार्थी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच काय, यावरून आपण लक्षात घेणार, कंपॅरेटिव्ह डिग्री होकारार्थी असेल तर पॉझिटिव्ह डिग्री नकारार्थी आपल्याला करावी लागेल. ते करत असताना नाऊन ज्या दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे, त्या दोन नाऊन्समध्ये त्यांच्या स्थानामध्ये निश्चितपणानं बदल, अदलाबदल होणार आहे हे आपण बघतो आहे. सी आणि डी या गटाकडं पण आपण लक्ष देऊया. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की सी हे जे वाक्य आहे, रेड कलरमधलं सी नंबरचं वाक्य, याच्यामध्ये आपल्याला नकारार्थी हे वाक्य दिसतं आहे, नॉट हा शब्द इथं यूज केलेला दिसतोय. त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर होत असताना नकारार्थी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर सकारार्थी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ते करत असताना देखील ज्या दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे, ज्या दोन नाउन्समध्ये तुलना केलेली आहे, ज्या दोन व्यक्तींमध्ये तुलना केलेली आहे, त्यांची पोझिशन, त्यांची काय म्हणू त्याला, त्यांची पोझिशनच म्हणूया आपण, त्यांची बदललेली आपल्याला बघायला मिळते, त्यांची जागा बदललेली आपल्याला बघायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री हे कसे दिसतात, कंपॅरेटिव्ह डिग्री वाक्यामध्ये कशी ओळखायची, पॉझिटिव्ह डिग्री कसे दिसतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. हेमंत तेलवेकर हे यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करावं ही मी विनंती आपल्याला करतो.